हॅलो नमस्ते मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण बघणार आहे प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग आणि शिलाई चौतीस साईजचा ब्लाऊज आहे हा तर बघा इथे मी ऐंशी सेंटीमीटरचं अस्तर घेतलेलं आहे कारण हा जो ब्लाऊज आहे तो शॉर्ट स्लीवचा आहे चला तर मग आपण याची मापं टाकूयात तर पंधरा इंचावरती इथे मी उंचीचं माप टाकते तयार ब्लाऊज मला ठेवायचा आहे चौदा इंच एक इंच मार्जिनचं घ्यायचं आणि मार्किंग करायचं फोल्ड करून घेतलेलं आहे पुन्हा एकदाच तर मी बॅक आणि फ्रंट एकत्र कटिंग करण्यासाठी आणि त्यानंतर आणखी एकदा चेक करते उंचीचं माप बरोबर आहे का नाही ते तर बघा मार्किंग करून घेतलेलं आहे आता इथे एक सरळ लाईन आखून घ्यायची त्यानंतर बघा इथे शोल्डरचं माप टाकायचं आहे साडेपाच इंच त्यानंतर मुंडा उंची टाकायची आहे सहा इंच इथे बघा सहा इंचावरती मार्किंग करून मुंड्याची लाईनवरती जोडून घ्यायची आहे त्यानंतर बघा इथेच आपल्याला आता छातीचा चौथा भाग टाकायचा आहे तर चौथा भाग आहे साडेआठ इंच अर्धा इंचाचं लोजिंग घेऊन माप टाकायचं नऊ इंच झाले त्याच्यापुढे दोन इंचाचं शिलाई मार्जिन इथे बघा कमरेचा चौथा भाग आहे साडेसहा इंच आणि तीन इंचाचं मार्जिन कारण पाठीमागचं जे टक्स असतात त्याचं एक मार्जिन पण यामध्ये ॲड आहे बघा कमरेच्या बाजूला दोन इंच वाढवायचे आणि मुंड्याच्या बाजूला एक इंच वाढवायचं आपला प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे तर हे मार्जिन वाढवून घ्यायचं आहे पाठीमागच्या भागातून कट करून काढायचं नंतर इथे बघा कोपऱ्यातून दीड इंचावरती मार्किंग करून प्रिन्सेस कट कर, सॉरी मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने आकार देऊन कट कर करा कर पूर्ण कटिंग करून घ्यायचं आहे केलेल्या मार्किंगप्रमाणे एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला संपूर्ण ब्लाऊज दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि काही शंका असतील तर कमेंटमध्ये विचारा बघा इथे कट करून झालेलं आहे आता शोल्डर फोल्डमध्ये तर ते कट करून मी सेपरेट करते दोन्ही भाग आणि एका भागातून जे आपण वाढवलेलं मार्जिन आहे ते कट करून काढायचं आणि बॅ ह्याला बॅक पार्टचं नाव द्यायचं कारण आपल्याला हे मार्जिन फक्त फ्रंटमध्येच लागतं तर हा साईडला ठेवते गळ्याचं कटिंग आपण नंतर करणार आहे तर बघा इथे गळा रुंदी ठेवायची आहे अडीच इंच गळ्याची उंची ठेवायची आहे साडेसात इंच कारण मला सातचा गळा तयार पाहिजे तुम्हाला गळा उंची किती तयार पाहिजेल बघा त्यामध्ये अर्धा इंच जास्त घेऊन मार्किंग करा तर बघा खालच्या बाजूला मी तीन इंच रुंदी घेतलेली आहे थोडंसं ब्रॉड करण्यासाठी गोल आकार देऊन घेतलेला आहे आता बघा इथे खाली चार इंचावरती मार्किंग करायचं खालून वरती उंची चार इंच टाकायची आणि बघा मुंड्यातून अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे त्यानंतर बघा टक्स रुंदी दोन इंच आणि इथून पुन्हा कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आहे जास्त कर्व नाही द्यायचा जास्त कर्व दिला तर शिलाई व्यवस्थित होत नाही या पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आणि कट करून घ्यायचा आहे याला एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला याचं कटिंग शिलाई दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा तर फ्रंटचं कट करून झालेलं आहे आता हे राहिलेले जास्त आहे ना याच्यावरती आपण बाही कट करूयात तयार उंची मला ठेवायची आहे साडेतीन इंच तर मी साडेचार इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे घडी घेतलेली आहे नऊ इंच खालून वरती मी दोन इंचावरती मार्किंग करते आणि आतल्या बाजूला फिटिंगचं दोन इंच अशा पद्धतीने राहिलेल्या भागामध्ये बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे एकदम सोप्या पद्धतीमध्ये संपूर्ण ब्लाउजचं कटिंग शिलाई आहे त्यानंतर बघा दंडघेराचं माप घ्यायचं आहे तर सहा इंच दंडघेर आणि दोन इंचाचं शिलाई मार्जिन टोटल घेर बारा आहे बाराच्या निम्म करायचं आणि दोन इंचाचं मार्जिन घ्यायचं या पद्धतीने मार्किंग करून बाहीचं कटिंग करून घ्यायचं आहे आता हे सगळे पार्ट आपल्याला मेन कपड्यावरती ठेवून कट करायचे आहेत अर्धा इंचाने वाढवून तर बघा या ब्लाऊजच्या बॅक पार्टसाठी मला डिझाईन बनवायची आहे काठांची तर ब्लाऊज पीसमधून एका बाजूकडचे काठ मी अगोदर कट करून घेणार आहे तर इथे बघा कट करून घेते हे साईडला ठेवते कारण पाठीमागच्या डिझाईनसाठी आपण हे वापरणार आहे राहिलेल्या पीसवरती मी अशा पद्धतीने हे सगळे पार्ट ठेवून घेतलेले आहेत फोल्ड बाजूकडे बॅक आणि फ्रंट इकडे कटोरी आणि खालच्या काठांवरती बाही ठेवलेली आहे सगळे पार्ट अर्धा इंचाने वाढवून कट करून घ्यायचे आहेत तर बघा मी सांगितल्याप्रमाणे सगळे पार्ट कट करून घेतलेले आहेत सगळ्यात अगोदर इथे आपण पाठीमागची डिझाईन बघणार आहे तर इथे बघा अस्तर ओपन करून ठेवले मी सगळ्यात अगोदर आपण इथे गळ्याचं कटिंग करणार आहे तर तयार गळ्याची उंची मला ठेवायची आहे साडे दहा इंच तर मी अकरा इंचावरती मार्किंग करते गळारुंदी अडीच इंच तुम्हाला जेवढी उंची पाहिजेल त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन जास्त ठेवा खालच्या बाजूकडे तीन इंचावरती मार्किंग करते मी खाली ब्रॉडनेस करण्यासाठी आणि असं बॉक्स बनवून घ्यायचं आहे तर बघा पंचकोणी आकार बनवणार आहे आपण यामध्ये मस्त खालून तीन इंचावरती मार्किंग करून बाहेरच्या बाजूला अर्धा इंच किंवा पाऊण इंच टाका आणि हा पॉईंट इकडे जोडून घ्या आणि तसंच हे वरती जोडा तर बघा याला आपण पट्ट्या लावणार आहेत त्या काठांच्या तर कर्वमध्ये कटिंग नाही करायचं स्ट्रेट करायचं तरच पट्टी बसली जाते नाहीतर नाही बसवता येत मग आता बघा बाहेरून एक इंच वाढवून घ्यायचं आहे तर मी या पद्धतीने मार्किंग करून घेतलं बाहेरच्या बाजूकडून आता हाच पेपर पलटी करायचा आणि पलटी केल्यानंतर हे मार्किंग या बाजूकडे करून घ्यायचं आहे थोडं थोडं पुसट दिसतं तर त्याला मार्किंग करून डार्क करायचं तर बघा मी आतून कटिंग करून तुम्हाला गळ्याचं कटिंग किंवा शिलाई नाही दाखवत एकदम सोप्या पद्धतीने दाखवते जेणेकरून नवीन लोकांचा पण ब्लाऊज गळा डिझाईन एकदम परफेक्ट होईल फिनिशिंग छान येईल तर बघा आपला हा पोर्शन कट करून झालेला आहे आता याला सेंटर मार्किंग करून घ्यायचं आहे या पद्धतीने सेंटर मार्किंग करून झालेलं आहे आता बघा पार्ट कसे ठेवायचे आहेत ते तर सगळ्यात अगोदर महत्त्वाचं म्हणजे अस्तरला सेंटर मार्किंग करून घ्या हे खूप महत्त्वाचं आहे आता बघा खालचा जो पीस आहे आपला मेन कपडा तो सरळ ठेवायचा आहे सरळ कपड्यावरती अस्तर ठेवायचं आहे या पद्धतीने आणि अस्तरवरती हा पेपर ठेवायचा आहे म्हणजे फोल्ड केल्यानंतर हा जो पेपर आहे तो मधल्या बाजूला राहतो अस्तरवरती येतं अशा पद्धतीने हा पार्ट तयार होतो तर बऱ्याच लोकांच्या लक्षात येत नाही कशा पद्धतीने पार्ट ठेवायचे ते त्यानंतर बघा मी सेंटर मार्किंगला सेंटर मार्किंग मॅच करून हा पेपर ठेवला आणि या गळ्याच्या आकाराप्रमाणे यावरून शिलाई करून घेत आहे तर बरोबर त्या मार्किंगवरूनच शिलाई करायची आहे आता बघा याला कट करून घ्यायचं आहे तर अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून कटिंग करायचं आहे व्यवस्थितरित्या अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून कट करून घ्यायचं आहे कॉर्नरला बघा असे कोपऱ्यातून कट द्यायचे आहेत कट देताना फक्त शिलाई कट नका होऊन देऊ त्यानंतर बघा आता आतल्या बाजूलाच तर अस्तर फोल्ड करून घ्यायचं आहे आणि संपूर्ण गळ्यावरती शिलाई करून घ्यायची आहे तर इकडे बघा मी शिलाई करून घेते हाताने व्यवस्थित कापडं फोल्ड करायचे म्हणजे वरच्या बाजूकडे आतस्तर राहिलं पाहिजे वरचं कापड आतल्या बाजूकडे नाही गेलं पाहिजे किंवा बाहेरचं आतलं जे अस्तर ना ते पण बाहेर नाही दिसलं पाहिजे या पद्धतीने छान व्यवस्थित फोल्ड करून किनारीने एकदम शिलाई करून घ्यायची आहे तर बघा आणि आकार वगैरे कॉर्नर ते मस्त बाहेर आलेले आहेत त्यानंतर बघा आता पलटी करायचं आहे आणि संपूर्ण अस्तरवरती शिलाई करून घ्यायची आहे आणि मग जो काही राहिलेला बाजूचा कपडा असेल तो कट करून काढायचा आहे तर बघा आपल्या चॅनेलवरती आणखी खूप सारे ब्लाऊज डिझाईन आहेत त्यानंतर संपूर्ण ब्लाऊजचं कटिंग शिलाई आहे एकदम सोप्या पद्धतीने मी दाखवलेलं आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये कटिंग शिलाई जसं की प्रिन्सेस कट ब्लाऊज आहेत कटोरी ब्लाऊज आहेत फोर टक्स ब्लाऊज आहेत त्यानंतर साड्यांच्या ड्रेस आहेत म्हणजे वन पीस आहेत लॉंग एकदम वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत आणि सगळ्या साईजचे पण आहेत तुम्ही जर नसतील बघितले तर आपल्या चॅनेलवरती तुम्ही जाऊन बघू शकता तर सेपरेट मी प्लेलिस्ट पण बनवलेली आहे तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये चेक करू शकता एकदम सोप्या पद्धतीने मी वन पीस दाखवलेले आहेत तर बघा आता कपडा कट करून झाला साईड भाग आहे तो सेंटरपर्यंत फोल्ड करायचा अर्धा इंच रुंदी घ्यायची चार इंच उंची घ्यायची आहे टक्ससाठी आणि त्याच्यावरून शिलाई करायची क्रॉसमध्ये जे आपण मार्किंग केलेलं असतं त्यावरून तुम्ही डायरेक्ट पण पन... शिलाई करू शकता मार्किंग केलं पाहिजे असं काही नाही पण नवीन लोकांचं शक्यतो टक्स सरळ एका रेषेत येत नाही तिरका जातो तर बघा या पद्धतीने करायचं अर्धा इंच रुंदी आणि चार इंच उंची क्रॉस मार्किंग करायचं त्यावरून शिलाई करून घ्यायची तर बघा या पद्धतीने इथे मी शिलाई करून घेतलेली आहे दोन्ही टक्सची पुन्हा एकदा हा पार्ट मधोमध मद फोल्ड करायचा कमरेच्या बाजूकडून अर्धा इंच वरती मार्किंग करायचं याला क्रॉस करायचं आहे आणि हे कट करून घ्यायचं आहे तर बघा या पद्धतीने कटिंग झालेलं आहे आता आपण याला कमरपट्टी लावूयात तर बघा इथे मी अर्धा इंच मार्जिन घेऊन ही पट्टी बसवत आहे आणि ही जी पट्टी आहे ना ती मी तीन इंच रुंदीची कट करून घेतली आणि फोल्ड करून बसवते तुम्हाला जर फोल्डमध्ये नको असेल किंवा अस्तर कमी असेल तर एका बाजूकडून करूं, फोल्ड करून पण तुम्ही बसवू शकता पट्टी बाहेरच्या बाजूकडे करायची आणि यावरून देखील एक शिलाई करायची त्यानंतर संपूर्ण पट्टी आतमध्ये फोल्ड करायची आणि याला किनारीला शिलाई करून घ्यायची आहे तर बघा आपला मेन भाग आता तयार झालेला आहे आता आपण याचे काट आहेत ते कट करूयात तर बघा एवढे मोठे काट आहेत पण याचा जो मधला भाग आहे ना फुलांचा मी तेवढाच वापरणार आहे डिझाईन करण्यासाठी तर बघा मी दोन्ही बाजूकडून याला कट करून घेणार आहे या पद्धतीने कट करून घेणारे आता एवढीच पट्टी राहिलेली आहे आता ही पट्टी पण दोन्ही बाजूकडून फोल्ड करावी लागणार आहे तर बघा तयार पट्टी साधारण एक इंच किंवा सव्वा एक इंच होईल एवढ्या पद्धतीने मी याला बसवणार आहे पण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला काठांची साईज लहान मोठी किती पाहिजेल बघा त्या पद्धतीने कट करून फोल्ड करून मग शिलाई करून घ्या तर बघा दुसऱ्या बाजूकडे पण मी फोल्ड करून अशा पद्धतीने ही पट्टी बनवून घेणार आहे खूप सुंदर दिसते ही डिझाईन आणि एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी सांगितलेली आहे तर तुम्ही पण नक्की ट्राय करा नवीन शिकणाऱ्यांना पण जमेल अशी पद्धत आहे बघा आता आपण ही पट्टी गळ्यावरती बसवून घेणार आहे तर इथे बघा किनारीला व्यवस्थित शिलाई करायची काठ आणि जो ब्लाउजचा गळा आहे ना तो बरोबर एकावर एकच ठेवायचा पुढे होऊन देऊ नका कारण आपण हे वरून लावतोय किनार तर व्यवस्थित बसली पाहिजे कोपऱ्यांमध्ये व्यवस्थित घडी टाका त्याची तिरक्यामध्ये त्यानंतर बघा क्रॉसमध्ये शिलाई करून पुन्हा वरच्या बाजूकडे या इथे पण एक तुम्हाला असं फोल्ड करून घ्यावं लागणार आहे प्रत्येक कोपऱ्यात फोल्ड करावं लागणार आहे ते बघा असं तिरकं करायचं सोपं आहे त्यानंतर खाली शिलाई करायची आता या बाजूकडे यायचं आहे तर पंचकोणी कळायची आपण काठांची डिझाईन केलेली आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा तुमची डिझाईन कशी झाली मला कमेंट करून सांगा बघा व्यवस्थित गळ्याला एक सारखी पट्टी बसवून घ्यायची आहे त्यानंतर आता काय करायचं या गळ्याला कडेने शिलाई करून घ्यायची आहे म्हणजे पूर्ण पट्टी आपली ब्लाऊजवरती पॅक होईल आणि समजा याच्यावरती जर तुम्हाला आणखीन लेस कोणती लावायची असेल खालच्या बाजूकडे तर तुम्ही ती देखील लावून घेऊ शकता किंवा प्लेन काठ ठेवले ना तरी काय हरकत नाही छानच दिसतात पण कोणाकोणाला आवडत नाही त्याच्यावरून लेस पण लावतात तर तुम्ही लेसही लावू शकता आता बघा आपण याला नॉड लावणार आहे तर शोल्डरपासून खाली मी दोन इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि हे जे नॉड आहेत ना ते मी कपड्याचेच बनवून घेतलेले आहेत पण तुम्ही ते रेडीमेड पण वापरू शकता त्यानंतर बघा चौकोन तुकडे मी चार कट करून घेतलेले आहेत लटकन करण्यासाठी या चौकोन तुकड्यांची साईज तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठी तीन इंच चार इंच केवढं पाहिजे तेवढं घेऊ शकता आणि या पद्धतीने लटकन तयार करून घेते तर बघा मी दोन दोन लावते आहे पण तुम्ही एकही लावू शकता किंवा दोनपेक्षा जास्त पण लावू शकता जर आवडत असतील तर छान दिसतात वेगवेगळ्या रंगामध्ये लावायचे म्हणजे कॉन्ट्रेस आता यामध्ये कसं आहे सिल्वर आणि रेड आहे तर तशा पद्धतीने पण तुम्ही लावू शकता काही हरकत नाही बघा दोन्ही बा बाजूकडे हे नॉड मी लावून घेत आहे तर तीन चार वेळा शिलाई चांगली लॉक करायची एकच शिलाईमध्ये नॉड कधीच बसवायची नाहीत नाहीतर मग ते तुटले जातात बघा या पद्धतीने आपली ही डिझाईन कम्प्लीट झालेली आहे तुम्हाला जर डिझाईन आवडली असेल तर प्लीज हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब पण करा सबस्क्राईब जर केलं असेल तर बेल आयकॉनला क्लिक केलेलं आहे का बघा जर नसेल केलेलं तर क्लिक करा कारण नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला भेटते आणि मग तुम्ही सगळे व्हिडिओ बघू शकता तर बघा आता इथे आपण फ्रंट पार्ट तयार करूयात तर त्या अगोदर मी ते बाही घेतलेली आहे तयार करण्यासाठी कारण मी अगोदर ब्लाऊज ज्यावेळेस शिवायला घेते तर त्यावेळी मी बॅक पार्ट आणि बाही तयार करून साईडला ठेवत असते आणि मग फ्रंट तयार करते तर बघा सरळ बाजूकडे दोन्ही बाहीचं मी अस्तर ठेवलेलं आहे आणि खालच्या बाजूकडून अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई केली आता हे अस्तर या बाजूकडे करायचं आणि यावरून शिलाई करायची आहे म्हणजे आतल्या बाजूकडे अस्तर एकदम छान फोल्ड होतं आता अस्तर पूर्ण आतमध्ये करायचं आणि याच्यावरून शिलाई करून घ्यायची आहे तर बघा हाताने व्यवस्थित कपडा प्लेन करा जर नसेल तर आता इथे बघा संपूर्ण अस्तरवरती शिलाई करून घ्यायची आहे आणि मग बाजूचा कपडा आहे तो कट करून काढायचा याच पद्धतीने मी दुसरी बाही तयार करून घेणार आहे तर तुम्हाला इथे मी एक दाखवलेली आहे या पद्धतीनेच दुसरी पण करा तर बघा एक तयार झालेली आहे आता दोन्ही झालेले आहेत तयार आता काय करायचं आहे आपल्याला याचा मुंड्याचा आकार कट करायचा आहे आतल्या बाजूकडचा कारण आपण अजून केलेला नव्हता तर बघा सेंटर मार्किंग करून मी मार्किंग करून घेते अर्धा इंचाने खोल असं दोन्ही बाही एकावर एक ठेवायचे आहेत आणि दोन्हीची सरळ बाजू आत ठेवायची आहे सिंगल सिंगल ठेवू नका दोन्हीची आतल्या बाजूकडे सरळ बाजू ठेवून याला कट करून घ्या तर बघा मुंड्याचं कटिंग झालेलं आहे पण आता याची उंची वगैरे पुन्हा एकदा चेक करायची कमी जास्त वाटत असेल तर लेवलमध्ये करून घ्यायचं आहे आणि फिटिंगच्या बाजूला पण इथे मुख्य म्हणजे चेक करा हा भागसुद्धा खालीवर नसायला पाहिजे जर असेल तर काय होतं फिटिंग करतेवेळी बाहितले जे जॉईंट असतात ना ते खालीवर होतात तर फिटिंग व्यवस्थित होत नाही म्हणून हे चेक करायचं आहे आता दोन्ही बाई मी साईडला ठेवते आता आपण याचा फ्रंट तयार करूयात तर बघा या अगोदर मी गळा आहे तो मार्किंग केलेला होता कट करते तुम्हाला जर नको असेल अशा पद्धतीने तर तुम्ही पेपर कॅनव्हासवरती पण याचा गळा तयार करू शकता याचे दोन भाग करून घेतलेले आहेत मी कारण हा फ्रंट हुकचा ब्लाउज आहे तर मेन कपड्याचे पण दोन भाग करून घेते एकदम सोप्या पद्धतीने सांगते तुम्हाला कटिंग आणि शिलाई तर बघा दोन्ही बाजू सरळ वरती ठेवा सरळ भागावरती अस्त्र ठेवा समोरासमोर ठेवायचे पार्ट आणि मग शिलाई करायला घ्यायची आहे त्यानंतर बघा इकडे गळ्याच्या आकाराप्रमाणे शिलाई करून घ्यायची आहे एक पाव इंचाचं मार्जिन घेऊन म्हणजे एक दाब एवढं बघा एकसारखंच मार्जिन घ्यायचं आहे कमी जास्त करू नका नाही तर गळ्याचा आकार व्यवस्थित येणार नाही तर बघा या बाजूकडे पण मी गळ्यावरती शिलाई करून घेते एक दाब अंतर घेऊन कारण आपण याला पलटी करून तयार करणार आहे तर तुम्हाला जर अशा पद्धतीने नको असेल तर तुम्ही इथे पेपर कॅनव्हासवरती पण तयार करू शकता बघा या पद्धतीने कट करून घ्यायचंय कट द्यायचे आहेत गळ्यावरती त्यानंतर बघा अस्तर आतल्या बाजूकडे फोल्ड करायचं आणि यावरून शिलाई करायची आहे तर बघा याच पद्धतीने आपण दुसरा पण गळा आहे तो तयार करून घेणार आहे तुम्हाला जर पलटी करून गळा तयार करायचा नसेल तर याच्यावरून पायपिंग करून घेतली तरी काय हरकत नाही तर बघा गळ्यावरती टिप देऊन झाल्यानंतर मी याला उलट केलेलं आहे आणि संपूर्ण स्तरवरती ते शिलाई करून घेते तर बघा व्यवस्थित हाताने कापड अस्तर प्लेन करायचं आहे आणि मग याच्यावरून शिलाई करून घ्यायची से आहे सेम याच पद्धतीने आपण दुसरा भाग देखील तयार करून घेणार आहे मी तुम्हाला इथे एकच दाखवलं आहे या पद्धतीने तर बघा सांगितल्याप्रमाणे मी दुसरा पण तयार करून घेतलेला आहे तर बघा या पद्धतीने तयार झालेले आहेत आपण आता याच्यासाठी कटोरी तयार करून घेऊयात तर कटोरी पण तसंच करायचं समोरासमोर अगोदर ठेवायचं आहे उलट बाजूवर ठेवा कारण याच्यावरती आपण अस्तर ठेवणार आहे तर बघा समोरासमोर ठेवायच्या आणि याच्यावरून अस्तर ठेवायचं सगळीकडे शिलाई करायची आणि जे काही जास्त कापड असेल ते कट करून काढायचं आहे तर बघा हाताने कपडा प्लेन करतच शिलाई करा बघा बाहेरचा जो काही कपडा आहे तो इथे मी कट करून काढते सेम याच पद्धतीने याच्याकडं पण आपण शिलाई करून घेऊयात चॅनेलवरती नवीन असताल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा जास्तीत जास्त शेअर करा तर बघा मी कशा पद्धतीने कापड प्लेन करून शिलाई करते बघा जेणेकरून कपड्यामध्ये आणि अस्तरमध्ये झूळ येणार नाही अजिबात आणि नाही चाला पाहिजे एकदम प्लेनमध्ये बसलं पाहिजे जास्त जर कपडा सुरगळलेला असेल तर त्यावेळी मात्र तुम्ही मेन कपड्यावरची इस्तरी करून घ्या म्हणजे त्याला प्लेन करून घ्या आणि त्यानंतरच बसवा कारण ब्लाऊज शिवून झाल्यानंतर सुरगळलेल्या कपड्याची इस्तरी करता येत नाही आणि व्यवस्थित फिनिशिंग पण दिसत नाही तर बघा या पद्धतीने दोन्ही कटोरी तयार झालेली आहेत आता ज्या त्या भागाची ज्याला त्याला बसवून घेऊया तर चेक करूनच बसवायचं आहे आणि बघा कटोरी बसवताना नेहमी कमरेच्या बाजूकडून बसवायची म्हणजे खालून वरच्या दिशेला बसवायची जेणेकरून इकडच्या बाजूला जरी काही कमी जास्त झालं तर ते आपण कट करून काढू शकतो कारण त्यासाठीच आपण मुंड्याचं कटिंग अगोदर केलेलं नाही तर बघा कटोरीत बसवल्यानंतर आपण मुंडा कट करणार आहे फक्त हे दोनही पार्ट बसवताना अजिबात ओढायचे नाहीत एकदम व्यवस्थित बसवायचे आहेत तर परफेक्ट बसते एखाद्या वेळेस कमी जास्त होऊ शकते पण जरी कमी जास्त झाली ना अर्धा तर अर्धा इंचापेक्षा जास्त नाही झाली पाहिजे कमी किंवा कमी पण नाही पडली पाहिजे अशा पद्धतीने व्यवस्थित बसवून घ्यायचे आहे तर बघा माझी तर परफेक्ट इथे बसलेली आहे कारण जसं आपण कटोरीचा शेप कट केलेला आहे त्या शेपमध्ये मी पार्ट वळवत त्यावरून शिलाई केलेली आहे अजिबात ओढलं वगैरे नाही आहे तर या पद्धतीने बघा मी दुसरी पण बसवून घेते आता या पार्टला आपण इथे आईपट्टी बसवणार आहे तर ही आईपट्टी मी ब्लाऊज पीस आणि अस्तर असे दोन कपड्याचे बसवते एकत्र ठेवून वरच्या बाजूकडून फोल्ड करून घेतलेली पट्टी आणि ही आईपट्टी बसवताना आपण नेहमी ब्लाऊजच्या उलट बाजूकडून बसवतो आणि बाहेरच्या बाजूकडे फोल्ड करत असतो तर बघा या पद्धतीने अशी बसवायची आहे आणि इकडं फोल्ड करून यावरून शिलाई करायची बघा अशी फोल्ड करायची इथे शिलाई करा आणि त्यानंतर खालच्या बाजूकडे तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे हुक आणि आईपट्टी डाव्या किंवा उजव्या बाजूकडे बसवू शकता तर बघा आता ह्याच पट्टीला एक पण एक शिलाई करून घ्यायची म्हणजे फिनिशिंग छान दिसतं याचं आता आपण हुकपट्टी बसवणार आहे तर या बाजूच्या अगोदर मी कटोरी बसवून घेते त्यानंतर हुकपट्टी बसू तर बघा ही पण कटोरी मी खालच्या बाजूकडूनच इथे बसवत आहे जेणेकरून मुंड्याच्या बाजूला काही कमी जास्त झालं तर ते आपण कट करून लेवल करू शकतो आतल्या मुंड्याचा आकार कट कर, करताना म्हणूनच मी ब्लाऊज कटिंग करताना आतल्या मुंड्याचा आकार कधीच प्रिन्सेस कटमध्ये तर नाही कटिंग करत कारण इथे तो आपण ॲडजस्ट करत असतो बघा अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन मी इथे शिलाई केलेली आहे आणि डबल शिलाई करायची आहे कटोरी बसवताना तर बघा शिलाई झालेली आहे आता आपण याला हुकपट्टी बसूया तर हुकपट्टी मी अस्तरची घेतलेली आहे वरच्या बाजूकडून फोल्ड करून घेतलेली आहे कारण आपण याचा गळा पूर्णपणे तयार करून ठेवलेला आहे म्हणून बघा आता वरून बसवायची म्हणजे सरळ बाजूकडून आणि मार्जिन फक्त पाव इंचाचंच घ्यायचं आहे हुकपट्टी बसवायला आणि आईपट्टी बसवायला पण पाव इंचापेक्षा जास्त मार्जिन, मार्जिन नाही घ्यायचं कारण आपण हुकाईपट्टीचं मार्जिन जास्त सोडलेलं नाही म्हणून फक्त पाव इंचाचं मार्जिन घेऊन पट्टी बसवायची आहे आणि ही प पट्टी आपल्याला पूर्ण आतमध्ये फोल्ड करून वरून अर्धा इंचाच्या मार्जिननी शिलाई द्यायची अशा पद्धतीने म्हणजे छान दिसते पट्टी जास्त मोठी अशी नाही करायची शिलाई हुकपट्टीवरती नाहीतर ते दिसायला चांगलं वाटत नाही अशा पद्धतीने बघा पट्टी आपली दोन्ही बसून झालेल्या आहेत तर याची उंची चेक करायची गळ्याच्या बाजूकडून खाली काही कमी जास्त वाटत असेल तर कट करून लेवल करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा हा पार्ट एकावर एक ठेवायचा कमरेच्या बाजूकडून वरती मार्किंग करायचं अर्धा इंच आणि बघा असं याला क्रॉसमध्ये मार्किंग करून घ्यायचं आहे आणि हा क्रॉस भाग जो आहे तो कट करून काढायचा झालेला आहे बघा कटिंग आता आपण याला कमरपट्टी बसवणार आहे तर बघा मी तीन इंच रुंदीची ही पट्टी कट करून घेतलेली आहे आणि इथे अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन बसवती आहे दुसऱ्या बाजूकडे पण सेम अशाच पद्धतीने पट्टी बसवून घ्यायची आहे बघा खालच्या बाजूकडे करायची आणि एक दापटीप द्यायची पुढून पण फोल्ड करायची आहे त्यानंतर संपूर्ण पट्टी आतमध्ये फोल्ड करून किनारीला एक शिलाई द्यायची आणि बघा ब्लाऊज पूर्ण झाला की पूर्ण कमरेवरती हात शिलाई करून घ्यावी लागणार आहे बघा इकडे पण आपण त्याच पद्धतीने पट्टी बसवून घेऊयात तुम्ही सिंगल पट्टी पण बसवू शकता फोल्डच बसवली पाहिजेल असं काही नाही आहे अस्तर जर कमी असेल तर बघा दोन इंचाची पट्टी कट करून अर्धा इंच फोल्ड करा आणि मग एका बाजूकडून बसवा काय हरकत नाही त्यानंतर बघा इकडे पण मी पुढून फोल्ड केलेलं आहे अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई केली आता बघा ही पट्टी इकडे करायची आणि यावरून देखील शिलाई करून घ्यायची आहे त्यानंतर बघा पूर्ण पट्टी आतमध्ये फोल्ड करायची आहे आणि याच्यावरून पण शिलाई करायची तर बघा अशा पद्धतीने दोन्ही बाजूकडची पट्टी बसून झालेली आहे आता आपण याचे शोल्डर जोडून घेणार आहे तर बघा एकावर एक असं ठेवायचं याच्यावरती दोन्हीची सरळ बाजू आठ ठेवायची आहे अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन शोल्डर जोडायचे आणि गळ्याच्या बाजूकडून पार्ट मिळवून ठेवा मागे पुढे ठेवू नका कारण शोल्डरच्या बाजूकडे म्हणजे इकडं काही कमी जास्त झालं तर आपण त्या शोल्डर पट्ट्या चेक करून मग कटिंग करत असतो जरी काही जास्त झालं कमी पडलं तरी पण गळे दोन्हीचे तयार झालेले आहेत मागचा पुढचा तर गळ्याच्या बाजूकडून पार्ट जुळून ठेवायचे बघा जास्त कटिंग नाही करायचं आपण साडेपाचच शोल्डर यातमध्ये कट केलेलं होतं म्हणून फक्त लेवल करून घ्या इथे मोजत बसण्याची काहीच गरज नाही किंवा शोल्डरपट्टी किती इंचाची तयार पाहिजे त्यामध्ये अर्धा इंचाचं जास्त मार्जिन घेऊन ते कटिंग करा बघा आतल्या मुंड्याचं मी ते मी कटिंग करत आहे समोरचा भाग एकावर एक मिळवून ठेवलेला आहे कोपऱ्यातून अर्धा इंचावरती मार्किंग करून असा आकार देऊन घेतलेला आहे अर्धा इंचापेक्षा जास्त नाही द्यायचा आणि बघा पार्ट व्यवस्थित एकावर एक जुळवून ठेवायचे आहेत आणि मगच कट करायचं मागे पुढे ठेवू नका या पद्धतीने बघा मी अर्धा इंचाचा गोल कट करून घेतलेला आहे पुढच्या मुंड्याचा आता बघा तुम्हाला फिटिंगच्या बाजूकडे इकडे वरती बघायचं आहे बाही जोडण्याच्या अगोदर काय कमी जास्त असेल ते लेवल वर, तर ते देखील लेवलमध्ये कट करून घ्यायचे हा जर भाग तुमचा खालीवर कोणता जरी झाला ना तर मग बाहीतले जॉईंट पण खालीवर होतात तशाच पद्धतीने फिटिंग केल्यानंतर तर बघा सगळे पार्ट आपले एकसारखेच असायला पाहिजेत कोणताच लहान मोठा नको आहे सगळे चेक करूनच मग पार्ट जोडायचे पुढचे आता बघा इथे मी बाही जोडत आहे तर बघा बाहीचा पुढच्या मुंड्याचा आकार आणि ब्लाऊजचा पुढचा भाग बरोबर आहे का नाही चेक करूनच मग सेंटरपासून बाही जोडायची आहे अर्धा इंचाचं मार्जिन घ्यायचं बाही जोडण्यासाठी आणि बघा अजिबात ओढून बसवायची नाही जर ओढून बसवली तर मुंड्यामध्ये त्याला चून पडते आणि ते चांगलं दिसत नाही तर अजिबात ओढायचं नाही बघा दुसऱ्या बाजूकडे पण मी शिलाई करून घेते अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन मार्जिन एकसारखं सोडायचं आहे कमी जास्त अजिबात करायचं नाही नाहीतर मग ब्लाऊजचं फिनिशिंग चांगलं नाही दिसत किंवा फिटिंगला पण व्यवस्थित बसत नाही म्हणून बरोबर अर्धा इंचाची शिलाई करायची त्यानंतर बघा यावरून पुन्हा एकदा एक डबल शिलाई करायची याच पद्धतीने दुसऱ्या बाजूकडची पण बाही बसवून घ्यायची आहे तर बघा इथे मी शिलाई करून घेते डबल डबलमध्ये याच पद्धतीने दुसऱ्या बाजूकडची पण बाही बसवून घ्या परफेक्ट बाही बसलेली आहे कमी जास्त नाही झालेली जा सेंटरपासून बाही बसवल्यामुळे जरी काही साईडला कमी पडली तरी जॉईंट देता येतो पण व्यवस्थित घडी कट केली असेल तर कमी पण पडत नाही बघा आता बॅक पार्टचं सेंटर मार्किंग करा मधोमध मद व्यवस्थित फोल्ड करून कमरेचं फिटिंग करण्यासाठी म्हणजे इथे कळतं आपल्याला कोणता कमरेचा भाग आपला लहान मोठा झालाय ते आईपट्टी सोडून मार्किंगला मॅच करून ठेवायचंय बघा कारण आईपट्टी एक्स्ट्रा असते आणि इकडे बघा कमरेच्या बाजूकडे बघायचं काही कमी जास्त आहे का एकावर एक, एक, एक पार्ट बसतोय का जर नसेल बसत अर्धा इंच पाव इंच कमी जास्त होत असेल तर त्याला क्रॉसमध्ये कट करून काढायचं आहे तर परफेक्ट बसलेला आहे काही हरकत नाही आता बघा इथं हुपट्टीचा भाग आहे तर बरोबर हुपट्टी त्या मार्किंगवर ठेवायची आणि हा भाग देखील जोडून घ्यायचा आहे जर या बाजूकडे पण काही कमी जास्त होत असतं तर क्रॉसमध्ये मी कट केलं असतं पण नाही होत म्हणून जोडून घेतलेला आहे दोरे वगैरे लगेच कट करून काढायचे आता ब्लाऊज उलटा करून घ्यायचा आहे आणि बघा कडेला इथे शिलाई द्यायची त्यानंतर मग आपण फिटिंगचं माप टाकणार आहे एकदम सोप्या पद्धतीने दाखवते तुम्हाला फिटिंग कसा करायचा ब्लाऊज एकदम परफेक्ट तर डिझाईनसोबत मी तुमच्यासोबत हा पॅटर्न शेअर केलेला आहे व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा नसेल काय समजलं तर ते देखील तुम्ही मला सांगू शकता यानंतरचा कोणता व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडेल ते पण मला कमेंटमध्ये सांगत चला कारण तुम्हाला आपल्या चॅनलवरती सगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला भेटणार आहेत आता बघा इथे आपण फिटिंग करूया तर बघा आयपट्टी सोडून कमरेचा चौथा भाग मोजायचा तर साडेसहा इंच कमरेचा चौथा भाग आहे तर आयपट्टी सोडून मोजायचा आहे व्यवस्थित कमरेत फिटिंग परफेक्ट व्हायला हो पाहिजे छातीचा चौथा भाग प्लस लूजिंग घ्यायचं तर बघा साडेआठ प्लस अर्धा इंच लूजिंग नऊ इंच झाले आणि बाहीचा दंडघेर तर बाहीचा दंडघेर टोटल आहे बारा इंच त्याच्या निम्म करायचं सहा इंच झाले ठीक आहे आता हे तीनही पॉईंट मिळवायचे आहेत तर बघा या पद्धतीने फिटिंग आपलं झालेलं आहे व्यवस्थित एका रेषेमध्ये तर बऱ्याच जणांची ओरड असते की एका रेषेमध्ये फिटिंग होत नाही बाहीतमध्ये बुंड्यामध्ये क्रॉस होतं तर या पद्धतीने कटिंग करून बघा एकदम परफेक्ट फिटिंग होईल याच पद्धतीने बघा आपण इकडे पण मोजूयात आता हुकपट्टीपासून मोजायचं कमरेचा चौथा भाग साडेसहा इंच त्यानंतर बघा छातीचा चौथा भाग आहे साडेआठ साडेआठमध्ये मध्ये अर्धा इंचाच लूजिंग नऊ झाले तर नऊ इंचवरती मार्किंग करायचं जरी समजा काही वाटलं लूज वगैरे होतोय ब्लाऊज घातलायला दिल्यानंतर तर एक पाव इंचाची टीप मारून द्यायची पण फिटिंग करताना ब्लाऊजचं लुझिंग सहितच करायचं बघा या पद्धतीने दंडघेर सहा इंचावरती घेऊन मी सर्व मार्किंग करून घेतलेलं आहे आता याला आपण शिलाई करूया याच मार्किंगवरून याच्या बाजूला आणखी चार शिलाई करून घ्यायच्या पाव इंचाच्या तर बघा मी शिलाई करून घेतलेले आहेत पावपाव इंचाचे चार आता मी तुम्हाला ब्लाऊज सरळ करून दाखवते तर बघा डिझाईन सोबत मी तुमच्यासोबत हा पॅटर्न शेअर केलेला आहे एकाच व्हिडिओमध्ये संपूर्ण कटिंग शिलाई विथ बॅकनेक डिझाईन पण आहे तर बघा एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे हा व्हिडिओ मस्त असा फिनिशिंगसोबत आपला ब्लाउज तयार झालेला आहे तर हा पाठीमागचा भाग आहे आणि सिल्वर काठ्यांची डिझाईन असल्यामुळे एकदम उठून दिसत आहे गळा त्यानंतर तुम्हाला फ्रंट पण दाखवते व्हिडिओमध्ये जर काही समजलं नसेल काही शंका असतील तर कमेंटमध्ये विचारा चॅनलवरती पहिल्यांदा आला असताल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक पण करा बेलायकॉनला क्लिक करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला भेटते आणि सगळे व्हिडिओ तुम्ही बघू शकता कारण अशा सोप्या पद्धतीमध्ये मी बरंच काही चॅनेलवरती अपलोड केलेलं आहे आणि इथून पुढेही करणार आहे चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय